राम त्यांच्या बापाचा नाही, हा राम जेवढा त्यांचा आहे तेवढाच माझा आहे. ते त्याचे मालक नाही, ते त्याचे मालक असते, खरे खरे मालक असते तर आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असतं. राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही. अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला? राम का तुमच्या बापाचं आहे, ते मंदिर का तुमच्या बापाचं आहे? या ठिकाणी उपस्थित असलेले या देशाचे नेते, महाराष्ट्राचे भाग्य विधाते शरद पवार साहेब, आपल्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्षा राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे आणि उपस्थित मान्यवर, विशंभर चौधरींनी जे वल्लभभाई पटेल आणि नेहरू आणि या संबंधात जे भाष्य केले त्या भाष्यामध्ये मी एक अधिकच सांगू इच्छितो. तो म्हणजे त्यांचा आणि गोळवळकरांचा झालेला पत्र व्यवहार. गांधीजींची हत्या झाल्यानंतर आरएसएसवर बंदी घालण्यात आली आणि त्या बंदीच्या विरोधात गोळवळकरांनी पत्र लिहिलं की आमचा काय संबंध. त्याला जे वल्लभभाई पटेलांनी उत्तर दिलंय ते उत्तर इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, आपला भविष्यात तो वाचला जाईल. त्यांनी शब्दात लिहिलंय की तुम्ही गांधीजींचा खून केला नाही हे मला मान्य आहे, पण गेले स्थापनेपासनं तुम्ही भारतामध्ये जे वातावरण तयार केलं त्याच्यातनंच अखेरदिलीस गांधीजींची हत्या झाली, त्यामुळे त्यांच्या एवढेच तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणूनच तुमच्यावर बंदी घालण्यात आली, हे वल्लभभाई पटेलांचं वाक्य होतं. त्यामुळे वल्लभभाई पटेल हे आरएसएसचे होते का, त्याचे होते का, ह्याचे होते का? पत्रव्यवहार तेव्हाचे स्पष्ट आहेत की गांधीजींचे, वल्लभभाई पटेलांचे आणि नेहरूंचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते, त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते. आणि जेव्हा मतभेद जनतेत चर्चेत यायला लागले तेव्हा याच वल्लभभाई पटेलांनी नेहरूंना पत्र लिहिलं की जवाहर तुम्हें और हमें दोनों को साथ निकलना होगा, इस देश को बताना होगा कि जवाहर और वल्लभ में कोई अंतर नहीं है. इतके महान नेते होते हो. आता जो वक्ता बोलून गेला की ते इस्रायलच्या बाबतीत काय झालं, मला एक भाषण आठवतं अटल बिहारी वाजपेयींचं. अटल बिहारी वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले होते की मध्य पूर्व एशिया में जब तक इज़राइल ने जो जमीन पे कब्जा किया है वो जब तक दी नहीं जाती कभी भी शांति नहीं आ सकती. हे कोणाचं भाषण आहे? अटल बिहारी वाजपेयी. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यांना अभ्यास होता त्या प्रत्येकाला मान्य आहे की इस्रायलनी बळकावलेली जमीन जोपर्यंत ते त्यांना स्वतः ते जे मालक आहेत त्यांना देत नाही तोपर्यंत शांती येऊ शकत नाही. आणि तसंच या देशाचं परराष्ट्र धोरण होतं. पहिल्यांदा नेहरूंनी ते मान्य केलं आणि नंतर सातत्याने आपण ते मान्य करत आलो. हे पहिलेच पंतप्रधान निघाले उतावळ्याहून पहिल्याच दिवशी म्हणाले माझा इस्रायलला पाठिंबा आहे. 3 दिवसानंतर त्यांच्याच परराष्ट्र मंत्रालयाला घोषित करावं लागलं की आम्ही त्यांच्याबरोबर नाही, आम्ही पॅलेस्टीन बरोबर. जिथे अन्याय आहे, जिथे शोषण आहे, जिथे अत्याचार आहे, भारत त्याच्याबरोबर आहे. भारत नेल्सन मंडेला बरोबर होता कारण का, तर तिथे शोषण होत. भारताची कायमची भूमिका ही गांधींची भूमिका. मला नेहमी आश्चर्य वाटतं की जगातला कुठलाही नेता आला की पहिल्यांदा तो जातो कुठे? जातो राजघाटावर. आज नथुरामाच्या यात्रा निघतायत. जागतिक स्तरावरती आपली किती बेइज्जती होत असेल आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. माझ्या शहरामध्ये मी एकदाही नथुरामाचं नाटक होऊ दिलं नव्हतं. नाट्य आणि पिक्चर ही दोन अशी साधनं आहेत ती माणसाला वेडी करू शकतात. मी नथुराम बोलतोय या नाटकामध्ये एक प्रसंग असा येतो की नथुराम गांधीजींना गोळ्या घालतो आणि तुम्हाला माहीत नसेल की इतके मग्न झालेले असतात प्रेक्षक की उठून टाळ्या वाजवायला लागतात. हे कसं शक्य आहे? आणि म्हणून
जगभरामध्ये नथुरामाला मानणं मानणारी माणसं नाही आहेत, पण जगभरामध्ये आजही गांधीजींना मानणारी माणसं आहेत. त्यांना शेवटी फिलॉसॉफी टिकते, अविचार टिकत नाहीत, हा जगाचा इतिहास आहे. तर राम मंदिराची चर्चा सुरू होईल. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय, राम त्यांच्या बापाचा नाही. हा राम जेवढा त्यांचा आहे तेवढाच माझा आहे. ते त्याचे मालक नाही, ते त्याचे मालक असते, खरे खरे मालक असते तर आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असतं. कारण का द्रौपदी मुर्मू ज्या लायनेजमधनं येतात, ज्या व्यवस्थेतनं जन्म घेतला आहे त्यांनी, ते आदिवासी आहेत. आणि रामाचं सर्वात जास्त जवळचं नातं हे शबरीशी होतं. आपल्याला कदाचित रामायणातला हा भाग आठवत नसेल की कदंब ऋषीच्या आश्रमामध्ये कदंब ऋषी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण येतील, त्यांचं तू स्वागत कर, त्यांची सेवा कर. आणि ती आशेने अनेक वर्ष वाट बघत होती. आणि एक दिवशी दोन जणं चालत येताना दिसले, ती त्यांना ओळखू शकले नाही. आणि अखेरीस लक्ष्मणाने ओळख सांगितली की ये मेरे बडे भैया राम है और मैं लक्ष्मण. तिला आश्चर्याचा धक्का बसला, ती ढसाढसा रडू लागली. काही काळ गेल्यानंतर तिथे अशी बोराची वगैरे झाडं होती, ती बोर स्वतः चावायची, गोड आहे की नाही बघायची आणि रामाला खायला द्यायची, आणि राम स्वतः ते खायचा. म्हणजे भेदभाव न मानणारा राम होता. आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला त्या द्रौपदी मुर्मूला राजभवनामध्ये लॉक करून ठेवता आणि स्वतः उद्घाटन करायला निघून जाता. तुम्ही पार्लमेंट भवनचं उद्घाटन केलं, साधूंना घेतलं, सगळं ठीक आहे. तुम्ही त्यांना घेतलं ना, कारण तुम्हाला महिलांबद्दल राग आहे, तुम्हाला जात धर्म याच्यात भेदभाव मानायचा आहे. तुम्ही तुमच्या ती काय ती कुठली जात व्यवस्था करणारी कुठलं पुस्तक, मनुस्मृती, तुम्ही मनुस्मृतीला मानणारे लोक आहात. तुम्ही सगळ्यांनी जरा एकदा मनुस्मृती वाचून घ्या, माझ्याकडे आहे. महिलांबद्दल काय लिहिलं आहे, आणि जर हेच म्हणत असतील हीच मनुस्मृती, मनुस्मृती हे आमचं संविधान आहे, तर इथल्या बसलेल्या तमाम स्त्रियांना सांगतो की तुम्हाला 1% अधिकार समाजात मिळणार नाही. जी मनुस्मृती हे म्हणू शकते की स्त्रीच्या डोळ्यांमध्ये काय ना कायम वासना असते, माझ्या आईबद्दल मी हे बोलू शकतो, त्या मनूला आई नव्हती. पण हे पुस्तक तुम्ही, तुमचा संविधान आहे आमचं, असं 1950 साली ऑर्गनायझरमध्ये लिहिलेलं होतं. मी हे काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही. 1950 ऑर्गनायझरमध्ये तुम्ही राष्ट्रध्वज कसा असावा याचं वर्णन करून ठेवलं आहे. तुम्ही 1950 पुस्तकामध्ये ऑर्गनायझर हे त्यांचं मुखपत्र होतं, त्याच्यात लिहिलेलं आहे की मनुस्मृती हेच संविधान असेल. आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मानत नाही. आणि मनुस्मृती ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते जरा महिलांनी कधीतरी वाचून घ्या. आपण सांगत नाही, आपण बोलत नाही, आणि त्यांना लोक त्यामुळे लोकांना कळत नाही. राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही. अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला? राम का तुमच्या बापाचं आहे, ते मंदिर का तुमच्या बापाचं आहे? तुम्हाला आमंत्रण, तुम्हाला जर मंदिरच स्थापन करायचं होतं तर रामनवमीच्या दिवशी का नाही केलं? आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो, पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबांनी रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं. एकीकडे अल्लाह मालिक आणि एकीकडे राम. रामनवमीचा उत्सव हा शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना. आपण कळत न कळत आलो, कारण का आमच्या मनात राम आहे. तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही.